मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की दादा, डॉक्युमेंटसाठी कनी MST CET ॲडमिशन प्रोसेससाठी कोणकोणते लागतील, तर त्याविषयी एक थोडक्यात व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर आधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर प्रिंटआउट लागणार आहे MST CET काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन फॉर्मची तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम. त्यानंतर तुमचा जो MST CET, आता तुम्ही 2021 2021ची एक्झाम दिली आहे, तर त्याचा रिझल्ट जो लागेल तर त्याची प्रिंटआउट देखील तुम्हाला या ठिकाणी घेऊन ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर MST CET चं ॲडमिट कार्ड या ठिकाणी लागणार आहे. शक्यतो म्हणजे जास्त वेळ तर लागत नाही, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वगैरे काही मागत असतील ते, तर त्या ठिकाणी MST CET चं ॲडमिट कार्ड लागू शकतं. त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट अँड मार्कशीट ऑफ क्लास 10 अँड 12, तुम्हाला 10वी आणि 12वीची मार्कशीट जी आहे तर ती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यानंतर JEE मेनची मार्कशीट, जर तुम्ही JEE मेनची एक्झाम त्या ठिकाणी दिलेली असेल तर तुम्हाला JEE मेनची देखील मार्कशीट त्या ठिकाणी द्यावी लागते. तर JEE मेनची मार्कशीट देखील तुम्ही त्या ठिकाणी प्रिंटआउट त्याची घेऊन ठेवा. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचेच कॅन्डिडेट आहेत म्हणून किंवा एखाद्या इतर स्टेटचे कॅन्डिडेट असतील तर त्या ठिकाणचं ते डोमासाईल देऊ शकतात. तर तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यावं लागणार आहे. नसेल तर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही एखाद्या कास्ट म्हणजे बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन, म्हणजे EWS, तर तुम्ही जर EWS कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येत असाल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागणार आहे. आणि जर तुमचं EWS सर्टिफिकेट या ठिकाणी रिन्यू केलेलं नसेल, जर जुनं असेल तर तुम्हाला ते रिन्यू करून घ्यावं लागणार आहे, कारण EWS सर्टिफिकेट दरवर्षी नवीन या ठिकाणी काढावं लागतं. तर नसेल काढलं तर ते म्हणतात की तुम्हाला या ठिकाणी ते सर्टिफिकेट लागेल म्हणून. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट, तर हे ज्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट लागू शकतं. मायग्रेशन सर्टिफिकेट, एखाद्या वेगळ्या राज्यातून किंवा तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात ॲडमिशन घेत असाल किंवा असं, तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे तुमची जी TCE म्हणतो आपण त्याला, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तर ते या ठिकाणी लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला वगैरे, डोमासाईल सर्टिफिकेट आधी सांगितल्याप्रमाणे. तर या ठिकाणी तुम्हाला इतके डॉक्युमेंट्स सध्या तरी लागणार आहेत. तर यामध्ये काही ॲड झाले यावर्षी तर मी त्या ठिकाणी तुम्हाला नंतर या ठिकाणी माहिती देईलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.